अमरावती येथील विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडलाय. यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी परेडची पाहणी करत पोलीस विभाग, गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस दल, NCC तसेच स्काउट गाईडचे विद्यार्थी यांच्याकडून मानवंदना स्वीकारली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आरोग्य विभागाचे चित्ररथ पथसंचलनात चालले. यावेळी पोलीस विभागात, शिक्षण विभागात व आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आलाय. या सोहळ्याला पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यासह सर्व विभागाचे कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. म्हणून भारताचा जगभर गौरव केला जातो आणि थोडी थोडकी नाही तर 7 दशकांपेक्षा जास्त काळ आपल्या देशामध्ये लोकशाही केवळ टिकून नाही तर ती दिवसेंदिवस मजबूत होत आहे. विकसनशील असलेला हा जो देश आहे आपला, तो आता महासत्ता होण्याकडे निर्धाराने वाटचाल करत आहे. यामध्ये आपल्या सर्वांचं फार मोठं योगदान आहे आणि ही ताकद जी आहे ती संविधानाची आहे. भारतीय जनतेच्या सौहार्द, सहिष्णुता आणि बंधुभावाचं सुद्धा ते गमक आहे असं मला वाटतं. लोकशाहीचं दुसरं नाव खरं म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे सुद्धा आहे. परस्परांच्या मताविषयी आदर असणं हे खरं म्हणजे लोकशाहीचं मूल स्वरूप आहे. कायद्याचं अधिराज्य असेल, नैसर्गिक हक्क असतील, ही लोकशाहीची मूल तत्व आहे. समाज बदलण्याचं सामर्थ्य या लोकशाहीच्या संकल्पनेमध्ये आहे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे सगळे घटनात्मक हक्क जे आहेत ते संविधानानं बहाल केलेले आहेत. इथे मला अमरावतीच्या भूमीतलेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांची इथं आठवण येते. तुकडोजी महाराजांनी असं म्हटलंय की देश मोठा कधी होतो तर जेव्हा गावं मोठी होतील तेव्हा देश मोठा होतो, असं तुकडोजी महाराज म्हणतात. महाराजांनी असं म्हटलंय एका ठिकाणी की गाव हा विश्वाचा नकाशा आणि गावावरून देशाची परीक्षा. सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा आणि गावची भंगता अवदशा येईल देशा, असं ते म्हणतात. म्हणून गाव हे स्वतंत्र झालं पाहिजे, गाव हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे. आणि पुढे ते असं म्हणतात की प्रथम पाया मानव वर्तन, म्हणजे सुरुवात कशापासून झाली पाहिजे, आपल्या वर्तनापासून व्हायला हवी. यास करावे उत्तम जतन आणि गाव करावे सर्वांगपूर्ण आदर्श चित्र विश्वाचे. मला वाटतं तुकडोजी महाराजांचे शब्द फार महत्वाचे, सोपे आहेत की जेव्हा गाव मोठं होईल तेव्हाच हा देश मोठा होईल असं ते म्हणतात. आणि म्हणून आपण आपल्या लोकशाहीमध्ये पंचायत राज व्यवस्था ही निर्माण केलेली आहे आणि प्रत्येक गाव कसं सबळ होईल, संपूर्ण होईल, याची आपण याच्यामध्ये दक्षता घेतलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की गेल्या 7 दशकांमध्ये आपण हे जे काही न्याय, समता, बंधुता, एकता, एकात्मता ही मूल्य इथं रुजवलेली आहेत, त्यामुळे आपली लोकशाही बळकट झालेली आहे. लोकशाहीचं सक्षमीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचं मोठं योगदान असतं. एक महत्त्वाचा उल्लेख करतो भाषण. अनिरुद्ध उगले, झुमो न्यूज, अमरावती.